the life and feel the good vibes. नमस्कार, वेलकम टू माय चैनल गुड वाइब्स. सो आपल्यापैकी बऱ्याच लोकांना लॉ ऑफ अट्रॅक्शन यूज करणं खूप डिफिकल्ट जात असेल, रादर कसं यूज करायचं कळतच नसेल. सो त्यासाठी रॉन्डा बर्न, ज्यांनी द सिक्रेट हे बुक लिहिलं आहे, त्यांनी अजून एक बुक लिहिलं आहे, ते म्हणजे द मॅजिक. या बुकमध्ये त्यांनी 28 स्टेप्स लिहिले आहेत, 28 चॅप्टर्समध्ये इन डिटेल. त्या स्टेपमध्ये तुम्ही एफर्टलेसली आणि इझिली द सिक्रेट लॉ ऑफ अट्रॅक्शन यूज करू शकता. सो आजपासून मी ते बुकचं फर्स्ट चॅप्टरपासून स्टार्ट करणार आहे. हर वीकमध्ये एक चॅप्टर कवर करणार आहे, तसे 28 वीक्समध्ये 28 चॅप्टर कवर होतील. सो तुमचा प्रश्न असेल की द सिक्रेट लॉ ऑफ अट्रॅक्शन हे नक्की काम करतं का? जर तुमचा विश्वास असेल तरच तो काम करतो. जादू त्यांच्यासाठीच काम करतं, द सिक्रेट लॉ ऑफ अट्रॅक्शन त्यांच्यासाठीच वर्क करतं ज्याचा त्याच्यावर विश्वास आहे त्यांच्यावरच. जर विश्वास नसेल तर ते काम करणार नाही. सो लेट्स बिगिन विथ द फर्स्ट चॅप्टर. आपले ब्लेसिंग काउंट करा. तो फर्स्ट चॅप्टर आहे की काउंट युअर ब्लेसिंग. सो यामध्ये त्यांनी काय दिलंय की आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी ऐकलं देखील असेल की तुमचं ब्लेसिंग काउंट करा. ब्लेसिंग काउंट करा म्हणजेच काय, की तुम्ही अशा गोष्टी शोधा की त्याच्यासाठी तुम्ही थँकफुल राहाल. जेव्हा तुम्ही अशा गोष्टी शोधायला लागाल, जेव्हा थँकफुल राहायला लागाल, हा थँकफुल राहणं हे खूप पॉवरफुल आहे. तुम्ही तेव्हा पूर्ण आपलं लाईफ चेंज होऊन जातं. ते कसं काय, जेव्हा आपल्याकडे जर कमी छोट्यात छोट्या गोष्टीसाठी आपण थँकफुल राहू, जर आपल्याकडे कमी पैसा असेल त्याच्यासाठी थँकफुल राहू, आपल्याकडे जी नोकरी असेल ज्याच्यात सॅलरी कमी असेल, रेग्युलर येत नसेल, किंवा अजून परेशान होण्यासारखे काही रिझन्स असतील, त्या नोकरीला देखील तुम्ही थँकफुल असाल. रिलेशनशिप, जर रिलेशनशिप जर ते आयडियल रिलेशनशिप नसेल, खराब रिलेशनशिप असेल, तरी पण असलेल्या रिलेशनशिपसाठी तुम्ही थँकफुल राहाल. तर याचा दुसरा पैलू असा आहे की असं केला तर आपण न कळत आपण निगेटिव्ह गोष्टींमधून अट्रॅक्ट होण्यापासून दूर जातो आहे. म्हणजे करंट सिच्युएशनमध्ये ऑफकोर्स प्रॉब्लेम असेल तर त्याच्यामध्ये आपण न कळतपणे काय करतो, आपण प्रॉब्लेम्स काउंट करत राहतो. माझ्या पर्सनल लाईफमध्ये प्रॉब्लेम आहे, प्रोफेशनल लाईफमध्ये प्रॉब्लेम असं प्रॉब्लेम काउंट करत असतो. पण त्याच्या टोटली अपोजिट करायचं आहे की आपल्याला थँकफुल का राहू शकतो ते काउंट करायचंय. ते थँकफुल राहणं काउंट करायला लागाल तर तुम्हाला तशी व्यक्ती, तशा सिच्युएशन, तशा हेल्पफुल सिच्युएशन, तशा हेल्पफुल व्यक्ती तुमच्या लाईफमध्ये अट्रॅक्ट होत असाल. जर तुम्ही तशा छोट्याशा गोष्टीसाठी थँकफुल राहायला स्टार्ट करत, तर या उलट आपण जर प्रॉब्लेम शोधलं की ह्या पर्सनल लाईफमध्ये प्रॉब्लेम आहे, प्रोफेशनल लाईफमध्ये प्रॉब्लेम आहे, जर प्रॉब्लेम काउंट करायला गेलात ना तर जी मदत येणार असते ना तीही थांबून जाते. त्याही मदत तशा सिच्युएशनच परत, तरच त्याच्या अपोजिट सिच्युएशन्स आपण अट्रॅक्ट करत असतो. प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन आपण अट्रॅक्ट करत असतो. सो इन्स्टेड ऑफ काउंटिंग अवर प्रॉब्लेम्स आपण काय करू शकतो, निगेटिव्ह होण्यापेक्षा आपण त्यामधल्या चांगल्या गोष्टी फाइंड आउट करू शकतो, थँकफुल राहू शकतो. सो त्यांनी काय सांगितले की सकाळी उठल्यापासून 10 अशा गोष्टी शोधायच्या की ज्याच्यासाठी तुम्ही थँकफुल असाल. जसं की मग तुम्ही म्हणाल की कसं काय, आम्ही 10 अशा गोष्टी कोणत्या आहेत शोधायला गेलात तर आपल्याला सर्व काही अख्खं जगही सापडेल. त्यासाठी त्यांनी सांगितलंय की आपल्या हेल्थसाठी, वेल्थसाठी, जॉबसाठी, रिलेशनशिपसाठी, मटेरियलिस्टिक लाईफ असेल, कार असेल, घर असेल, इवन नळाला पाणी, साधं पाणी येत असेल त्याच्यासाठी पण तुम्ही दररोज थँक्यू बोलू शकता. सो तर करायचं काय, सकाळी उठल्या लवकरात लवकर 10 गोष्टींची अशी लिस्ट करायची. आणि त्यांनी ह्याच्यामध्ये लिहिलंय की तुम्हाला त्याचं फील व्हायला पाहिजे. फील होण्यासाठी त्यांनी सोपी ट्रिक काय सांगितली, रिझन द्यायचं. जर तुम्ही रिझन दिला की थँक्यू माझ्या घरी रोज पाणी येतं, त्यासाठी मला पाणी पिण्यासाठी आणि इतर अनेक घरातल्या गोष्टींसाठी जसं कपडे धुवायला वगैरे पाणी यूज होतं, तर त्यासाठी पाण्याला थँक्यू,
पाणी, आता इथे थँक्यू बोललाय पाण्याला, आणि कारण का दिलं? पाणी पिण्यासाठी किंवा कपडे धुण्यासाठी किंवा जेवणासाठी त्या पाण्याचा उपयोग होतो, म्हणून थँक्यू. म्हणजे एखादी गोष्ट का थँक कोणाला थँक्यू बोलायचं आणि त्याचं कारण, हे दोन्ही गोष्टी असेल तर आपण त्याच्यामध्ये फील करू शकतो. अशा 10 गोष्टी लिहायच्यात. 10 गोष्टी लिहिल्यानंतर तर 10 ही गोष्टी एक एक वाचतात. आता सपोज फर्स्ट मी वाचलं की मी आय एम थँकफुल कारण मला घरी रोज पाणी येतं. त्यासाठी का? कारण त्या पाण्याचा मी पिण्यासाठी आणि इतर गोष्टींसाठी वापर करतो. मग थँक्यू 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 असं 3 वेळा बोलायचं. असं 10 ही पॉईंट्स वाचून त्याच्यानंतर 3 वेळा थँक्यू बोलायचं, तसं फील करायचं. असं रोज सकाळी उठल्यावर तुम्हाला उठल्यावर असं थँकफुल का राहायचं, थँकफुलच्या लिस्ट बनवायच्या आणि त्याचं रिझन आणि 3 वेळा थँक्यू बोलायचं. ते त्यांनी दिलं तर तुम्ही तर दररोज वेगवेगळ्या गोष्टीसाठी थँकफुल राहू शकता. फॉर एक्झाम्पल, आज तुम्ही हेल्थसाठी राहिलात, उद्या वेल्थसाठी राहिलात, उद्या रिलेशनशिपसाठी राहिलात, नंतर मटेरियलिस्टिक लाईफसाठी, तुमच्या घरातल्या वस्तूसाठी, लाईट, फॅन, गिझर, टी व्ही, अशा काय काय गोष्टी, बारीक बारीक गोष्टीसाठी तुम्ही थँकफुल राहू शकता. सो तुमच्याकडे थँकफुल राहण्याच्या काय गोष्टी आहेत, तुम्ही रोज डेली 10 गोष्टी फाइंड आउट करून त्या लिहून त्यासाठी मनापासून कृतज्ञ राहू शकता. सो हा आहे तुमचा हा फर्स्ट चॅप्टर. ही खूप पॉवरफुल टेक्निक आहे. त्याच्यामध्ये जसं दिले तुम्ही दिले की तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीसाठी थँकफुल राहिला तर तुमच्याकडे मोठ्यात मोठ्या गोष्टी तशाच तसे हेल्प येऊ शकते, तसेच तशी सिच्युएशन होऊ शकते. तुम्ही एखाद्या घटनेसाठी जी तुमच्या लाईफमध्ये चांगली घटना घडली आहे, किंवा एखादी व्यक्ती किंवा एखादी मटेरिस्टिक गोष्ट जशी कार झालं किंवा घर झालं, त्याच्यासाठी तुम्ही थँकफुल राहू शकता. सो असं डेली 28 वीक्स तरी तुम्हाला हे फॉलो करायचं आहे. नेक्स्ट चॅप्टर मी नेक्स्ट वीक सांगणार आहे, पण तुम्ही 8 हा पूर्ण वीकभर ही प्रॅक्टिस करायची. ही प्रॅक्टिस तुम्हाला 28 वीक्स करायची, पण हा आजपासून तुम्ही ही प्रॅक्टिस स्टार्ट करा. डेली 10 गोष्टींसाठी थँकफुल का राहायचं आहे ते त्याचं रिझन आणि ते लिहिल्यानंतर त्यासाठी थँकफुल. तुम्ही हे वहीवर लिहू शकतात, कॉम्प्युटरवर लिहू शकतात. जर तुम्हाला लिहायला वेळ नसेल तर तुम्ही निदान विचार करू शकतात मी या 10 गोष्टींसाठी थँकफुल आहे. पण हे तुम्हाला डेली करायचं आहे. सो आय होप तुम्हाला हे नक्कीच कळलं असेल. काही क्वेरी असेल तर कमेंट करून कळवा, आणि नेक्स्ट चॅप्टर मी नेक्स्ट वीकमध्ये करेन. सो टिल माय नेक्स्ट व्हिडिओ कम, एन्जॉय द लाईफ विथ द गुड वाइब्स. टाटा.